विश्व रत्न परम पूज्य बाबा साहेब आम्बेडकर की 129वीं जयंती पर गरीब परिवारों को अन्न धान्य का वितरण किया गया। 14 अप्रैल को डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के 129वें जयंती के उपलक्ष्य पर दौलामेठी 8वां मैल क्षेत्र के सम्राट अशोक बुद्ध विहार ने परिसर के गरीब परिवारों को अन्न धान्य का वितरण कर डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर को अभिवादन किया। कोरोना महामारी की वजह से सरकार ने 3 मई तक लॉकडाउन घोषित किया है। इस कारण सम्राट अशोक नगर के नागरिकों ने सरकार का निर्देशों का पालन करते हुए अपनी अपनी घरों में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर को अभिवादन किया। सम्राट अशोक बुद्ध विहार में सामान्य सदस्य लोगों के सोशल डिस्टेंसिंग को पालन करते हुए अभिवादन किया और गरीबी परिवारों को चावल, दाल, तेल, साबुन, मिर्ची, मसाला, जीवन आवश्यक वस्तुएं दिए गए। अन्न धान्य वितरण के दौरान सोशल डिस्टेंसिंग का पूरा ध्यान रखा गया था। बुद्ध विहार कमेटी के अध्यक्ष MM चहंदे, सचिव DD गजबिये, NK बागड़े, LS वैद्य, गौतम गजबिये, संगमित्रा महिला मंडल के अध्यक्ष भारती गढ़पाइले उपस्थित थे। आज 14 अप्रैल परम पूज्य बोधिसत्व परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस हा फार उत्साहाने सगळ्या जगभरामध्ये साजरा करण्यात येतो। त्याचप्रमाणे त्या अनुषंगाने इथे सम्राट अशोक बुद्ध विहारामध्ये हा कार्यक्रम 14 एप्रिलचा घेण्यात आला आहे। आताच थोड्या वेळेआधी ध्वजारोहण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हारपणसुद्धा करण्यात आलं आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला हारपण अर्पण करण्यात आलं। मित्रांनो, ही जयंती सगळ्या जगभरामध्ये साजरी करण्यात येत आहे, पण यावर्षी या कोरोना व्हायरसमुळे या जगामध्ये कितीतरी लोक मरण पावले आहेत आणि त्यानुषंगाने हा कार्यक्रम गव्हर्नमेंटच्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे थोडक्यात का असेना पण हा कार्यक्रम इथे छोटासा इथे साजरा करणे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन आणि उपस्थित सर्व उपासक उपासिका, आज बाबासाहेब आंबेडकरांची 129वी जयंती आहे। त्यानिमित्तानं आम्ही कोरोना व्हायरसमुळेच ही जयंती काय साजरी केलेली नाही आहे, तरी पण एक ठराविक कार्य म्हणून एक त्यानिमित्तानं लोकांची सेवा आणि या व्हायरसमुळे जे लोकांचे हाल अपेष्टा झालेले आहेत, देशातली स्थिती फार गंभीर झालेली आहे। हा कोरोना व्हायरस इतका खराब आहे की पूरं जगामध्ये त्यांनी आपले थैमान मांडलेले आहे आणि मृत्यूचे तांडव जिकडे तिकडे लागलेले आहेत। तरी हा एक व्हायरस एक व्यक्तीला झाला आणि आज जगभरामध्ये 15 लाख जवळपास लोक करोनाग्रस्त झालेले आहेत। इतका खतरनाक हा जो रोग आहे तो भयंकर झालेला आहे आणि यांच्यासाठी रोकथाम करण्याकरता सरकारने आपल्या स्तरावर लॉकडाऊन, संचारबंदी, तालाबंदी ह्या सगळ्या केलेल्या आहेत। त्यांना सहयोग म्हणून जनतेची फार आवश्यकता आहे, प्रतिसाद देणं गरजेचं आहे। जर लोकांनी प्रतिसाद दिले नाही तरी इथं या ठिकाणी फार मृत्यूचे तांडव पडतील, लासा पडतील। प्रमाणे या ठिकाणी आम्ही हा जयंती उत्सव साजरा न करता पुऱ्या देशभरामध्ये चांगल्या प्रकारे आम्ही मतलब त्याचा पर्याय देऊन लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पुरवण्याकरता आम्ही या ठिकाणी उपक्रम राबवलेला आहे। तरी या दौलामेटी एरियाच्या वतीनं जे बुद्धविहार समन्वय समिती आहे त्या समितीच्या वतीनं आम्ही 129च्या किटच्या वर किट बनवल्या आणि ज्या गरजू लोक आहेत, महिला आहेत, त्यांना काही सहारा नाही, बेसहारा लोकं आहेत, अशा लोकांना ते वाटप या दिवशी करण्यात आलं, एक बाबासाहेबाचा उपक्रम आहे। तरी या बुद्धिस्ट लोकांना आमचं आग्रहाचं सांगणं आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारचं बाबासाहेबाच्या नावानं कलंक लागू नये, गालबोट राहू नये। तरी या करोना व्हायरससाठी त्यांनी आपण जे नियम सांगितले आहेत ते फॉलो करायला पाहिजेत। इनबीसीएन न्यूज के लिए वाडी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।